ठीक आहे, तर लक्ष द्या, ठीक आहे, पृथ्वीचा आकार दोन्ही ध्रुवावर चपटा, ह्या होय ध्रुव वरची दिशा उत्तर बे, ठीक आहे, कोणत्याही नकाशात वरची दिशा उत्तर, खालची दिशा दक्षिण, खालची दिशा दक्षिण, कोणताही नकाशा पाहायचा तर त्याच्यावर असं बाण काढून राहते, बाण वरत लिहून राहते, यन यन फॉर नॉर्थ, यन फॉर नॉर्थ, काय म्हणलं, यन फॉर नॉर्थ. आता लक्ष द्या, कोणाले दिशाच नाही समजत, सत्यानाश राहते लेकाचा, ठीक आहे, दिशा नाही समजत, त्या बी सांगून देतो, ठीक आहे, त्या बी सांगून देतो, इकडे पाहता ह्या दिशा सांगतो, लक्ष द्या, ह्या दिशा सांगतो, वरची दिशा उत्तर, वरची दिशा उत्तर, खालची दिशा त्याच्या ऑपोजिट दक्षिण, त्याच्या ऑपोजिट दक्षिण. आता लक्ष द्या बे, ठीक आहे, उत्तर दक्षिण इकडली पूर्व, ठीक आहे, इकडली पूर्व. तुम्ही एखाद्या गावात गेले नाही समजले तर सूर्य उगवते हे तर समजते, सूर्य पश्चिमेला उगवते, आहे का नाही, भूचकाडतो, सूर्य पूर्वेला उगवते, कुणीकडे उगवते, पूर्वेले, मग हे पूर्व, ठीक आहे, हे पूर्व, लक्ष द्या, वरची दिशा नकाशात कोणत्याही नकाशात पाहायचे असं वरतं उत्तर, आपला जम्मू काश्मीर उत्तरेकडं आहे, कन्याकुमारी दक्षिणेला आहे, ठीक आहे, आसाम अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर हे पूर्वेले आहे, आणि मुंबई पश्चिमेले आहे, मुंबईले मुंबई कुठं आहे, पश्चिमेले आहे, लक्ष द्या बे, हे पश्चिम, हे काय होय, पश्चिम, लक्ष द्या, ठीक आहे, हे होय पश्चिम. आता लक्ष द्या, मग आता काही लोकांना मेन दिशा माहीत राहते, मेन दिशा माहीत राहते ह्या चार, आणि याच्या ज्या उपदिशा आहे त्याच्यातले काचा पुन्हा सत्यानाश, ठीक आहे, मग आता लक्ष द्या, वरची उत्तर, खालची दक्षिण, इकडली पूर्व, इकडली पश्चिम. आता तुम्ही जर भारतीयाचा नकाशा काढला, भारतीयाचा, ठीक आहे, भारत्या काढ तुम्ही, लक्ष द्या बे, भारत्या, ठीक आहे, ह्या भारत्या, ठीक आहे, भारतीयाचा नकाशा काढला, ठीक आहे, भारत्या, यु नो भारत्या व्हेरी वेल, ठीक आहे, भारत्या, लक्ष द्या बे, ठीक आहे, भारत्या, ठीक आहे, भारत्या, भारत्याचा जर नकाशा काढला, वरतं उत्तर, खालतं दक्षिण, हे अरुणाचल प्रदेश, ठीक आहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, हे पूर्व आणि हे पश्चिम, मुंबई इकडं आहे, पश्चिम इकडं आहे, लक्षात ठेव जा. मग इकडं आहे आपल्या पाकिस्तान, पाकिस्तान याला म्हणायचं वानर तोंड्या, काय म्हणायचं, वानर तोंड्या पाकिस्तान, ठीक आहे, वानर तोंड्या पाकिस्तान. मग लक्ष द्या, मग ह्या ज्या आठ उपदिशा ह्या कशा लक्षात ठेवायच्या, आठ उपदिशा कशा लक्षात ठेवायच्या, वानर तोंड्या पाकिस्तान, ह्या भारत्या, ह्या भारत्या, इथं नकाशा भारताचा बसवायचा, भारतच इमॅजिनरी करायचा डोळ्यासमोर, ह्या भारत्या, वरतं जम्मू काश्मीर, खालतं कन्याकुमारी, इकडं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर. तुम्ही पाहायचं आता टी व्हीवर का नाही आहे, टी व्हीवर खूप अरुणाचल प्रदेश नॉर्थ ईस्टमध्ये खूप पाऊस पडते, तर ही टी व्हीवरची एक बाई येते, ठीक आहे, एसीसीचा ट्रक घेऊन, आणि मग पाहते मान्सून, सांगते, ठीक आहे, आज का मान्सून, ठीक आहे, ते सांगते, पूर्वांचल राज्यो मे, हे इकडल्या पूर्वांचल म्हणजे हे, पूर्वांचल म्हणजे नॉर्थ ईस्ट, सेवन सिस्टर, सात बहिणी म्हणते, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ठीक आहे, आणि मेघालय, ह्या सात राज्या याले सात बहिणी म्हणते, बहिणी, ठीक आहे, सेवन सिस्टर इंग्लिशमध्ये, ठीक आहे. मग ते सांगते, पूर्वांचल राज्यो मे, पूर्वांचीचं एक वाक्य सांगते, पूर्वांचल राज्यो मे भारी बारिश आणि की आशंका आहे, पूर्वांचल म्हणजे डुकरे व पूर्वेकल्ले, पूर्वांचल म्हणजे पूर्वेकल्ले, भारी बारिश अशी की आशंका आहे, वारंवार हे वाक्य तुम्हाला दिसन, तीन चार दिवस गेले का तिचं ते वाक्य पेटेंटच राहते, पूर्वांचल राज्य मे, पूर्वांचल म्हणजे पूर्वेकल्ले, मग भारताच्या पूर्वेले का, कोणता देश आहे ते, कोणता देश आहे तिथं नंतर प्रश्न विचारते, ते आपण भारताच्या याच्यात पाहू, इकडं म्यानमार आहे, पण आपल्या देशाच्या पूर्वेकडे कोणते राज्य आहेत, ठीक आहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड, ठीक आहे, नॉर्थ ईस्ट, ते कोंबडीचं टोन आहे ना इथं, ठीक आहे, त्याला चिकन नेक म्हणते, चिकन नेक असं, हे चिकन नेक, नड्डी पी चकली, चिकन नेक, 36 किलोमीटर जागीच आहे, 36, नड्डी पी चकली खतम, ठीक आहे, तिकडं नॉर्थ ईस्ट गायब आहे की नाही, म्हणून चिकन नेक म्हणते आले, आणि तिकडले देश, तिकडले राज्य, सेवन सिस्टर, सात बहिणी, सुंदर आहे भाऊ, एकदम सुंदर. मग हे जे पाकिस्तानी होय, हे वानर तोंडे होय, का होय, वानर तोंडे, याले म्हणायचं वानर तोंडे. मग आम्ही पाह इकडं, मग हे वानर तोंडे म्हणजे कोणती दिशा, वायव्य, कोणती दिशा, वायव्य, वानर तोंड्या, ठीक आहे, वायव्य, वानर इकडं, इकडं वानर इकडं, ठीक आहे, वानर इकडं आला, आला नाही, कसा आहे खेळ, वानर इकडं आला नाही, हे बघ, वानर तोंड्या म्हणजे पाकिस्तान, वानर तोंड्या म्हणजे पाकिस्तान, वायव्य, पाकिस्तान आपल्या भारताच्या वायव्येली आहे, कोणत्या दिशेले, वायव्येले. मग वानर तोंड्या, वानर इकडं, हे ईशान्य, वानर इकडं आला, आला म्हणजे आग्नेय, नैऋत्य म्हणजे नाही, वानर इकडं आला नाही, अमा इतकं सोपं आहे का, मग
ठीक आहे, पहिले दिशा समजून घ्या, वरची उत्तर, खालची दक्षिण, ठीक आहे, तिकडली पूर्व, तिकडली पूर्व आणि इकडली पश्चिम, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, वानर इकडं आला नाही. वानर टोण्या म्हणजे पाकिस्तान. एकच देश लक्षात ठेवायचा, भारताच्या वायव्येले पाकिस्तान आहे. वायव्य सरहद, तुम्ही प्रांत वाचला असेल इतिहासात, वायव्य सरहद प्रांत म्हणजे, वायव्य सरहद प्रांत म्हणजे कोणता भाग, तेव्हा जे जो कंबाईन भारत होता, भारत पाकिस्तान मिळून, वायव्य सरहद म्हणे पेशावरले, का म्हणे पेशावरच्या वरचा जो भाग आहे पेशावरले धरून, ठीक आहे, अफगाणिस्तानच्या बॉर्डरवर आहे त्याले म्हणे, ठीक आहे. म्हणून मग वानर इकडं आला नाही, वानर इकडं आला नाही, ठीक आहे, लक्षात ठेवा.